लाल मातीतली कुस्ती म्हणजे नाशिक शिवसेनेतून शिंदे गटात गेलेले लोक कचरा आहेत आणि मुख्यमंत्री अशा कचऱ्यासमोर उभं राहून भाषण करतात अशी टीका संजय राऊत यांनी केली. संजय राऊत यांच्या या टीकेला शिंदे गटानं प्रत्युत्तर दिलंय. संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि त्यांना उपचारांची गरज आहे असा टोला नरेश म्हस्के यांनी मारलाय. आणि मी तुम्हाला सांगतोय की कितीक त्या डोक्यावर परिणाम झालेला आहे. चित्रा वाघ उर्फी जावेद वादावर अजित पवारांनी मिश्किल भाष्य केलंय. हा महिलांचा वाद सुरू आहे. आम्ही तर महिलांना संधी देतो, आता संधीचं सोनं करायचं की माती ते महिलांनी ठरवावं असं वक्तव्य अजित पवार. त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची ज्याच्या त्याच्या हातात आहे. उर्फी जावेदचा वाद आणखीनच पेटण्याची शक्यता आहे कारण हा मुद्दा उचलणाऱ्या भाजप महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनाच महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी नोटीस पाठवली आहे. गुडघेदुखी कंबरदुखीचा त्रास होता. अमृतनोनी आर्थो प्लस घेतल्यापासून पाठदुखी गुडघेदुखी सांधेदुखी बंद झालेला आहे. आरोग्याचा भरोसा अमृतनोनी आर्थो प्लस यांनी आयोगाची सार्वजनिकरित्या बदनामी केल्याचा ठपका या नोटीसीत ठेवण्यात आला. उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेतली. अंजली दमानिया यांनी भाजपच्या जन आक्रोश महासभेतलं एक व्हिडिओ रिट्वीट केला होता आणि ही कोणती संस्कृती आहे असा प्रश्न त्यांनी याद्वारे चित्रा वाघ यांना विचारला. एकीकडे वाद सुरू असताना दुसरीकडे प्रसिद्ध गायक हनी सिंगनं उर्फी जावेदचं तोंड भरून कौतुक केलंय. उर्फी ही बोल्ड आणि तितकीच धाडसी आहे. ती स्वतःच्या अटींवर जगते. देशातल्या सगळ्या मुलींनी तिच्याकडून काहीतरी शिकायला हवं असं हनी सिंगनं म्हटलंय. शिंदे गटाचे आमदार योगेश कदम यांच्या कारला मुंबई गोवा महामार्गावर रात्री भीषण अपघात झाला. या अपघातात आमदार योगेश कदम यांना किरकोळ दुखापत झाली पण कारचा चालक आणि 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले. एका भरधाव डंपरनं आमदार कदम यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. या अपघातात कदम यांच्या वाहनाचा चक्का चूर झाला. या दुर्घटनेनंतर डंपर चालक फरार झाला. चारधामपैकी एक बद्रीनाथाचं प्रवेशद्वार असलेल्या जोशीमठ गावात भूस्खलन होतंय. गावातल्या शेकडो घरांना तडे गेलेत आणि 600 कुटुंबांचं तातडीनं स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी यांनी दिलेत. जोशीमठ इथे सुरू असलेल्या नॅशनल थर्मल पॉवर प्रकल्पामुळे या गावाला धोका निर्माण झाल्याचा आरोप इथल्या गावकऱ्यांनी केलाय. एअर इंडियाच्या विमानातील लघुशंकेच्या घटनेनंतर विमान कंपन्यांसाठी आता एक ॲडवायझरी जारी केली आहे. डायरेक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशननं ही नियमावली जारी केली आहे आणि विमान उड्डाणादरम्यान गैरवर्तन करणाऱ्यांना कसं हाताळायचं याबद्दलच्या गाईडलाईन्स यामध्ये जारी केल्या. विमानात महिलेवर लघुशंका करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. आरोपी शंकर मिश्राला बंगळुरूमधून दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. विमानात मद्यधुंद अवस्थेत एका महिलेवर त्यांना लघुशंका केली होती. एअर इंडियाच्या विमानात महिलेच्या अंगावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रा यांना त्याच्या कंपनीनं कामावरून काढलंय. व्यावसायिक कौशल्य वैयक्तिक वर्तन अशा दोन पातळ्यांवर वेल्स फार्गो ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांची निवड करते आणि मिश्रावरचे आरोप अत्यंत गंभीर आणि तितकेच त्रासदायक आहेत. त्यामुळे त्याची हकालपट्टी करत असल्याचं कंपनीनं निवेदनात म्हटलं.